महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव की हलचल शुरू हुई है। इसके रहते हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होती हुई दिख रही है। चुनावी सांसद में मतदाताओं ने अपने विचार रखे। विधानसभा चुनाव के रहते एनबीसी न्यूज द्वारा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से चुनावी संसद में संवाद साधा किया। चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए हैं। विधानसभा चुनाव के बारे में चुनावी संसद का द्वितीय प्रसारण आने वाले दिनों में तृतीय एवं चतुर्थ प्रसारण किया जाएगा। काही दिवसात असं जे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील, निवडणूक संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। आपण इंगणघाटच्या बस स्टँड या परिसराला लोकांचं काय म्हणणं आहे, नागरिकांचं काय म्हणणं आहे, आपण नागरिकांशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे। दादा सांगा मला, कुठं राहता, काय नाव आहे तुमचं? महादेव शंकरराव कुरडे, गाव पारडी नगाजी। पारडी नगाजी, काय कुठलं काम करता? शेती। काय म्हणणं आहे महाराष्ट्रात काही दिवसात निवडणुका लागतील, आपलं काय म्हणणं आहे? काय नाही, लागू ठीक आहे ना, निवडणुका येणार जाणार। कुणाला मतदान द्या, कोण निवडून आलं पाहिजे असं वाटते आपल्याला? नाही, निवड आमचा कुणावर सारखा माणूस ना होणार, ना होणार, कुणावर सारखा माणूस कधी नाही होणार आमच्या सरकारने। चांगला माणूस आहे कुणावर जी। काय म्हणता का, कोण निवडून आलं पाहिजे? माणूस आले पाहिजे, पण आम्हाला काहीच भेटून नाही राहिला, एकही रुपया आजपर्यंत भेटला नाही। काहून नाही भेटला तर कुणाला ठाऊक आहे? शेतीचा नाही भेटत आणि कोणत्या शेजा नाही भेटत। शेतीचे पैसे नाही भेटले, सरकार तर म्हणते शेतीचे पैसे। एकही रुपया डागिंदार नाही हा मी। पैसा नाही भेटला, कुरबुडाई नाही, तुमचा लाल्या नाही, तुमचा मोदीचा नाही, तुमचा कोण्या शेजा एक रुपया डागिंदार नाही हा। सरकार तर मोठ्या प्रमाणात सांगत आहे। हो, मोठ्या प्रमाणात, पण माझ्यावरी एकही रुपया नाही आला, तुला भेटतच नाही म्हणते, मग एकही रुपया नाही भेटला आजपर्यंत। कुठली मदत सरकारची भेटली नाही आजपर्यंत? नाही, एकही रुपया नाही भेटला इमानदारीनं। तर काय म्हणणार आता येणाऱ्या निवडणुकीत? आता निवडणूक लागल विधानसभेची, काय काय परिवर्तन घडवणार? आपल्यावरी काहीच नाही आलं तर काय, जो येईल त्याला देऊन देऊ, मतदान थोडं वाया जाऊ द्यायचं आहे। कुठला आमदार निवडून आला मग? आणू आपला खा हा काय ना कुणावर कुणावर आणणार का आहे ते येईल, ते यायला देऊन देऊ। आता कोणीच काही करू शकत नाही आपलं, आणि कोणच रुपया आपल्यावरी आणला नाही, दिला नाही, झालं। कुणावर फक्त एक सच्चा आमदार आहे, वरचं सोडून द्या, वरचं हे सब म्हणजे यानं मजुराला 3,000-1,500 देणं, हे सब मजूरच नाही भेटत राहिजे आता। लाडकी बहिणीचा फरक पडला मजुरावर? हो, तर हे फालतूचे काय ना, माझ्या विधवा बाईले काही एक रुपये भेटला नाही, मजुरावर फरक पडला शेतीत। हो, तर हे खायले सगळी लाडकी बहीण, लाडकी बँकेत जावं, सगळी बायाची गर्दी जिथं तिथं सब, हे अगावचे कामं जास्त लागले, त्याच्यामुळे काय येणार, पण आमचा आमदार ठीक आहे। लोकसभेत जे मोठं परिवर्तन घडलं त्या संदर्भात का बोलला? भेटेल का मला पैसा? कोणचं परिवर्तन? महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीचा उमेदवार जो लोकसभेत निवडून आला, त्या संदर्भात का? आता तू पाहिलंच नाही बाबा कसा आहे, तर आम्ही काय म्हणणं आहे? आपला मायना नाही आला जी। कुठल्या गाव राहते, काय नाव आहे? अल्लीपूर संजय। अल्लीपूर, हो। महाराष्ट्राची निवडणूक लागणार आहे, काय बोलतो? आपल्याला समजत नाही, अडण आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे, त्याचे वारेसुद्धा सुरुवात झाली आहे। विधानसभेच्या निवडणुकीचे वारे पडदम वाजायला सुरुवात झाली आहे। आपण हिंगणघाटच्या जे आहे बस स्टँड परिसरात आहोत, नागरिकांशी संवाद साधू आहे। काका कुठं राहता, काय नाव आहे? विठ्ठलराव कुसुरकर, राहणार परडा। कुठलं काम करता काका? शेतीचं। काय म्हणणं आहे, काही दिवसात महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील, कुठलं सरकार आलं पाहिजे असं वाटते आपल्याला? आता कोणतंही येईल, आता का करायचं, आता येईनच ना हो, आपलं मोदीचं सरकार आलं पाहिजे। का बरं, का बरं, ते तेवढं की नाही आपल्याला कसं? काय म्हणणं आहे काका, कुठलं सरकार आलं पाहिजे? आता कोणतंही आलं तरी निवडून आला तर कुठलं सरकार आलं पाहिजे? आता कोणतंही सरकार आलं तरी आम्हाला काही तेवढं येऊ नये, जाऊ दे। आमदार कुठला निवडून आला पाहिजे असं वाटते तुम्हाला? ते आम्हाला ते आमदाराचं समजा आमदार कोण आहे, आम्हाला काहीच नाही भेटत। काय कुठलं गाव आहे, काय नाव आहे? काहीच नाही, नाव नाही। काय म्हणणं आहे, शेतीसाठी सरकारनं का केलं? काहीच नाही, शेतीसाठी सरकारनं का केलं? काहीच नाही ना, आम्हाला काय म्हणणं आहे, शेतीसाठी काय केलं शेतकऱ्यासाठी? काहीच नाही, शेतीसाठी काहीच नाही केलं, शेतीसाठी काहीच नाही केलं, नाही काही। काय मागणी आहे शेतकऱ्यासाठी, काय करायला पाहिजे होतं? शेतकऱ्याला भाव मिळाले पाहिजे,
सोयाबीनले कापसाले हे गाऊचे काम करून राहिले घे लाडकी बहीण असं तसं त्यांना समजवते कास्तकाराली काही ना काही शेतमालाले भाव दिला पाहिजे ना आम्हाला शेतमालाला भाव हा तेव्हा आमची कास्तकाराची ठाकूरकी त्याच्या भरोशावर आमचं काम असं होईल म्हणून शेतमालाला शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे हो लाडकी बहीण योजना दिली त्या संदर्भात काय सांगणार काहीच नाही सांगू त्यामुळे शेतीवर मोठा परिणाम पडला मजुराचा काय म्हणाल लाडकी बहीण योजने संदर्भात हो तर मजुराचा घरताड मसलास सरळ किराणा वाढवलं किराणा वाढला आहे तेलाच्या प्रचंड किमती वाढल्या त्या संदर्भात काय म्हणाल तुम्ही तेलाच्या किमती वाढल्या सोयाबीन तिकडं म्हणजे भाव बरोबर भेटून ना राहिला सोयाबीनला भाव नाही भेटत तेलाच्या किमती तेल वाढले नाही भेटतच नाही म्हणजे एकूण शेतकरी म्हणून शेतकऱ्याला जे आहे रेट भेटले पाहिजे होते आमच्या मालाला मालाले भाव भेटला पाहिजे भाव भेटला पाहिजे बस काहीच नको दुसरा आम्हाला कोणतीच योजना नाही भेटली ती चालते कर्मचाऱ्याला पण शेतमालाला राजवी भाव मिळाला पाहिजे बस गेल्या 10 वर्षात शेतकऱ्याला सरकारकडून जे आहे शेतमालाला भाव नाही मिळत आहे हो ना तेव्हापासून भावच नाही आहे ना फक्त लालूद दाखवली 1 वर्ष दिला 14,000 रुपये क्विंटलचा लालूद दाखवली फक्त हेही कांडी बोंडी माल खपल्यावर मग ते पासून काहीच नाही मग परिवर्तन शेतकरी आहे येणाऱ्या सरकारला हिंगा दाखवणार परिवर्तन घडवणार शेतकरी म्हणून घडणारच आहे ना परिवर्तन घडणार आपण तिने शेतकऱ्याशी संवाद साधला शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे का आम्हाला शेतमालाला भाव द्या आम्हाला काही नको लाडकी बहीण योजना नको कुठल्याही योजना नको या कर्ज माफ नाही पाहिजे कर्ज माफी पण नको असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे एकूणच जे आहे शेतकऱ्यांचा जो आहे शेतमालाला भाव पाहिजे अशी जी खंत शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे आपण हिंगणघाटच्या बसस्टँड या परिसरात आलो काही दिवसातच जे आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील आपण नागरिकांशी संवाद साधा सरकार कुठलं पाहिजे आमदार कुठला पाहिजे काय विकास कामं झाले त्या संदर्भात आपण माहिती घेता आपल्याबरोबर काही जे आहे प्रवासी आहे बसस्टँडवर त्यांच्याशी आपण संवाद दादा कुठं राहता काय नाव आहे पोथरा शिवदाजी फुकट पोथरा पोथरा काय म्हणणं आहे निवडणुका लागणार आहे काही दिवसात विधानसभेच्या सरकार आलं पाहिजे काय वाटते तुम्हाला काय तेच पाहिजे जे आहे तेच राहिलं पाहिजे जे आहे तेच राहिलं पाहिजे का बरं प्रगती दिसते बा जे 70 वर्षात नाही झालं ते आता होऊन राहिलं तर थोडंसं बरं वाटते प्रगती वाटून राहिली आपण कुठलं काम करता मी खेड्यावर जाऊ शेती करतो शेतीचे भाव नाही मिळत मोठ्या प्रमाणात काय म्हणा मोठ्या प्रमाणाने जर भाव जर मिळाले तर तिकडे म्हणजे बाजारपेठ वाढेल अनेक शेतकऱ्याचं म्हणणं आहे का आमच्या शेतमालाला भाव नाही आहे आता तसं नाही आहे आता कर्जबाजारी लोक राहते का नाही त्यांना असंच वाटते कधी कधी आपण कशात खर्च केले पाहिजे कशात नाही केलं सोयाबीनचे रेट पडले आहे अनेक अनेक भावाचे रेट पडले आहे ते तसं तर होणारच ना 10 वर्ष चालू होईल तर आज 500 रुपये 5,500 रुपये सोयाबीनला रेट मिळाला 10 वर्ष नाही मिळाला पण चण्याला मिळाला ना आता चणा का भाव चालू आहे आता हल्ली मागे चण्या का भाव गेला चणा भाव प्रत्येकच जर गोष्टी आपण सारख्या म्हटलं आपल्याला कंट्रोल करावं लागेल आपल्या खर्चावर जे शोक पाणी आहे कास्तकऱ्याचे म्हणायचे आमदार समीर भाऊ काय म्हणणं आधी तुझं आहे का नाही खरी गोष्ट आहे ना कास्तकाराचं निघलं तर भाव कमीवर येतो आणि कास्तकाराचं निघलं भाव झाला कमी कास्तकाराचं विकवाक झालं का भाव जास्त देते कोण्या कामात आता का कुठल्या गाव राहते आधी मी शिवणीत राहतो शिवणीला राहते काय शेतीचे काम करते बाबा मग कायचे करतो तरी हमारे पगार नाही आहे माझ्या घरी काहीच नाही आहे शेतमालाला भाव मिळाले शेतमालाले तर आमच्या त्यानं बुडाबुडी होत नाही तर आम्ही लावून देणे शेती आहे थोडीशी तर 3 एकर तरी हमारे काहीच नाही भेटत काही लाभ नाही भेटून राहिला मग आम्ही काढणं हे देत बसाव का नाही का सरकार बदलवची काय वेळ सरकार बदलावाचा काँग्रेस नाही पाहिजे सरकार बदलवची मग काँग्रेस नाही पाहिजे आपल्या याचा नाही सरकार न थकवण्या कामाचे आपले सरकार कामाचं नाही आहे सरकार बदलवची ह्या का मोद्याने काही आमचं बरं नाही केलं बरं तुला समीर भाऊ पाहिजे का कोण पाहिजे समीर भाऊ पाहिजे आधी तू म्हणजे सरकार बदलवशील
नाही पण आमचं काहीच नाही लाभ ना आम्हाला लाभ नाही तीन एकर वावर आहे तरी आम्हाला पगार नाही सर बुडाबुडीने तुले कुठल्या योजनेचा लाभ भेटला योजनेचा लाभ घेतला नाही बाबा काहीच नाही काहून नाही भेटला काहीच नाही भेटला काही नाही भेटला काहीच लाभ नाही भेटला म्हणून सरकार बदलवशील बाबा बदल आम्हाला नाही पगार सर बुडाबुडी काहीच नाही आमच्याजवळ तीन एकर वावर आहे मग तीन एकर आमचं भागून राहिलं का दोन बुडाबुडीचं आम्ही आहो बटांगू लोक दोन एक बुडाबुडी मग आम्हाला पगार तर पाहिजे का नाही पगार होऊ देऊन नाही राहण्या खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले वाढले नाही तर का मग काय म्हणते हो लाडली बहिणींच्या संदर्भात काय बोलते गरीबाची नुसकान संदर्भात काय बोलते का म्हणणार बाबा मला काय समजत तेवढं भेटली नाही बाबा एकूणच आपण हिंगणघाटच्या बस स्टँड परिसरात आलो अनेक ज्या आहे वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहे मतदारांकडून भेटत आहे आणखी काही मतदाराशी आपण संवाद साधू आहे प्रवासी मतदार आहे त्यांचं काय म्हणणं आहे हिंगणघाटच्या बस स्टँड या परिसरात शेतकरी संवाद साधा काय 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 म्हणणं शेती संदर्भात काय बोलायचं झालं बोललो ना अजून काय बोलतो लाईव्ह काय बोलतोय मोदीच्या अंतर काय होतो काँग्रेसवाला राहुल गांधी पडून देणार होते 1,00,000 रुपये चिवटा बनवणं चालू आहे देशाला मी काय म्हणून राहिलो शेती आला जेव्हापासून म्हणतात तुम्ही मोदी आला तर शेती सुरक्षित आहे झालं मग काऊन मरून राहिले लोक फाशे घेऊन काऊन मरून कोण नाही लागत हा कोण नाही मरून राहिले तर कोण हा शेतकरी नाही म्हणत ज्याच्यात कष्ट होत नाही ज्याला फुकट खायची सवय पडली ते मरते फुकट खायची सवय यायला पडली कष्टकऱ्याला तर बराबर आहे त्याचंच म्हणणं बराबर आहे सवय पडून गेली हे गारपिटाचे पैसे भेटून राहिले ना वर्धा जिल्ह्याला आता हा हे फुकट वय म्हणून वय यायले कारण काय गरज नाही ना आता या टापुऱ्यात तर पैसेच भेटले हो शेवटच्या महिन्यात 51,000 1,00,000 रुपये मग काय ऐकते हो फुकटचा होय ना भाव नाही पाहिजे फक्त भाव नाही पाहिजे नी यायले हा बस भाऊ साहेबांनी काय म्हणलं 5,000 रुपये सोयाबीनले पाहिजे 10,000 रुपये तिला भाव काय होणार आहे हो हा अरे आता थोडं 6,000 मला 10 ऐकू आलं मग तिला जे भाव वाढले रोज तेल पेतो का आपण खातो का पराठी आहे 100 क्विंटल कापूस नाही होईन सांगतो तुम्हाला हा जर समजा 12,000 रुपये भाव भेटला ना नाही जर 1,00,000ची गाडी घेऊन दिली ना पोरीले तर औकात नाही आपली घेऊन जा ना मोबाईल नंबर सहित घ्या 7,000 यांचं म्हणणं आहे शेती नंबर सहित घ्या मोबाईल नंबर सहित शेतीला भाव भेटले तर भाव कोणता सरकार देऊ शकत नाही सरकारच्या हाती नाही शेतीचा एवढा मोठा व्यवसाय कृषी प्रधान देश आहे कोणता सरकारी तरी शेतीला भाव देऊ शकत नाही 300 रुपये सरकारच्या हाती भाव नाही राहिला काय झोपले होते का 600 रुपये नाही नाही 500 रुपयाची थैली 1,500 नेली निजले का कुठी कुठी म्हणजे का घेतली यांचं म्हणणं आहे शेतीला लागणार काही वाढलं नाही निसर्ग नियमाप्रमाणे सगळं बरोबर आहे आज 70,000 वरचा सोनं आहे 200 रुपये होत 1 तोरा घेऊ शकत नव्हतं माझ्यासारखा शेतकरी आता 2-3 किती एकर 25 एकर मग 15-20 लाख रुपये पूर्ण शेतीमध्ये आम्ही इमानदारी शेती करतो कोणाला हात हे बैमानीने करता का नाही नाही मी लोकांना नाही म्हणत असं नाही म्हणत मी स्वतः सांगतो मी इमानदारी शेती करतो हे इमानदार शेतकरी नाही का तिनेही मुलं माझे शेतीचा तुम्ही काय म्हणू राहिले इमानदार शेतकरी तुम्ही शेतकरी आणि मी कोण होय नाही मी कलेक्टर होय का नाही नाही कलेक्टर होय का मी हे सांगा यांनी इमान तुम्ही इमानदारीने करता इमानदारी शेती केली शेतकरी दुखी राहू शकत नाही हे नुसतं फुकट खायची सवय पडली फुकट खायची सवय कोणा काँग्रेसने लावली हो पहिले राहुल गांधी आता 1,00,000 रुपये देतो म्हणलं शक्य आहे का काही तरी मग ऍडमिशन करायची असली ना तर सावकाराकडे जाता तिथं म्हणतात 1,00,000 रुपये द्या झालं ते सुरक्षित आहे मोदी आला तेव्हापासून तुम्ही सुरक्षित राहायचा फक्त हा हे आपल्यामुळे नाही नाही तुम्ही सुरक्षित राहायचा ऐकून घ्या किती पोरं आहे तुम्हाला 3 मुलं आहे ना तुम्ही सुरक्षित राहायचा सुरक्षित हे असे राहिले ना आपले जयचंद सारखे लोक ते असं होणार आहे मी तर नंगाड आहे तुम्हाला सांगतो नाही नाही एकूणच आपण हिंगणघाटच्या बस स्टँड परिसरात आलो होतो पण शेतकऱ्यांनी संवाद साधता साधता शेतकऱ्यांनी दोनही शेतकऱ्यांनी आपली खंत जी आहे व्यक्त केली आहे
एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।